नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एक वचन आणि अनेक वचन इंग्रजी नामांचं अनेक वचन करण्याचे वेगवेगळे नियम आहेत तुम्हाला हे माहिती आहे की एखाद्या नामाला एस प्रत्यय लावला की त्याचं अनेक वचन होतं पण असं प्रत्येक शब्दाच्या बाबतीत नाही इंग्रजी शब्दांच्या शेवटी काय येत आहे त्याच्यावरून त्याचं वचन कसं करायचं ते ठरतं तर काही वेळा काही शब्दांचं वचन करताना वेगळेच शब्द त्या ठिकाणी येतात त्यांचे विशेष असे कोणतेही नियम नाहीत आपण एक एक नियम शिकूयात पहिला नियम काय पहिला नियम जो तुम्हाला माहीत आहे तोच सर्वसामान्यपणे कोणत्याही इंग्रजी नामाचे अनेक वचन करताना त्याला एस प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन केलं जातं तर पहिला नियम लिहूया सर्वसामान्यपणे इंग्रजी नामास नामाच्या स्पेलिंगला असे म्हणून नामाच्या एस प्रत्यय प्रत्यय म्हणजे शेपूट एखाद्या शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा एखादा शब्द किंवा अक्षर त्याला आपण प्रत्यय म्हणू इथं आपण अक्षर जोडतोय प्रत्यय म्हणून एस प्रत्यय लावून त्याचे अनेक वचन करतात नियम लक्षात आला आपण काही उदाहरणं बघूयात उदाहरणाला इंग्रजीत एक्झाम्पल असं म्हणतात बरं का एक्झाम्पल आणि अनेक वचनात एक्झाम्पल्स सिंग्युलर आणि प्लुरल असे आपण दोन गट करूयात दोन रकाने करूयात सिंग्युलर म्हणजे एक वचन प्लुरल म्हणजे अनेक वचन आता समजा आपण सी डब्ल्यू काऊ हा शब्द घेतला काऊ म्हणजे गाय त्याचं अनेक वचन काय होईल एस हा प्रत्यय लावायचा झालं अनेक वचन काऊज डॉग डॉगचं अनेक वचन काय होईल डॉग्ज पेन पेनचं अनेक वचन काय होईल पेन्स टेबलचं अनेक वचन काय होईल टी ए बी एल ई याचं अनेक वचन करताना टी ए बी एल ई एस फक्त आपण एस हा प्रत्यय लावतोय आणखीन एक शब्द घेऊयात बॉल अनेक काय होईल बॉल्स ठीक है तर हा झाला पहिला नियम जो तुम्हा सर्वांना माहीत आहे आपण दुसऱ्या नियमाकडे वळूयात दुसरा नियम काय सांगतो जेव्हा इंग्रजी शब्दाच्या शेवटी एस एस एच सी एच आणि एक्स एस एस एच सी एच आणि एक्स ही अक्षर येतात तेव्हा त्यांचं अनेक वचन करताना ई एस हा प्रत्यय लागतो आता यामध्ये ओसुद्धा येतं पण ओचे थोडे वेगळे नियम आहेत आणखीन त्यामुळं ओला आपण सेपरेट घेऊयात हा नियम फक्त आपण ओला वगळून विचारात घेऊयात ज्या नामांच्या शेवटी एस एस एच सी एच आणि एक्स ही अक्षरे येतात त्यांचे अनेक वचन करताना शेवटी ई एस प्रत्यय लागतो उदाहरणं बघूयात एक्झाम्पल्स आता एस शेवटी येणारे शब्द बस हा शब्द आहे अनेक वचन काय होईल बसेस हे बघा काय झालं शेवटी एस दिसला की आपण पुढं ई एस प्रत्यय लावा लावायचा एस नाही लावायचं ग्लास हा शब्द घेऊयात ग्लास म्हणजे काच अशा अर्थानं आपण घेतलाय ग्लास अनेक वचन करताना होईल ग्लासेस आपण काय केलं ई एस प्रत्यय लावला त्यानंतर एस एच ची पण उदाहरणं आपण बघूयात बुश हा शब्द आहे बुश म्हणजे झुडूप याचं अनेक वचन झुडूपे बुशेस असं होतं यात शेवटी एस एच असल्यामुळं आपण काय करणार आहोत बुशेस ई एस प्रत्यय लावून अनेक वचन करणार आहोत यासारखा अजून कोणतं उदाहरण आहे विश विश म्हणजे शुभेच्छा आपण म्हणतो ना बेस्ट विशेष तर हे विश आहे याच्या शेवटी एस एच असल्यामुळं आपण याचं अनेक वचन कसं करणार आहोत ई एस प्रत्यय लावून विशेष आणखीन सी एच शेवटी असणारे शब्द बघूयात सी एच शेवटी असणारे शब्द बघा कॅच हा शब्द आहे सी ए टी सी एच कॅच म्हणजे झेल क्रिकेटमधला झेल मग जास्त कॅच घेतली असतील तर आपण काय म्हणतो कॅचेस सी ए टी सी एच ई -E एस ई e एस प्रत्यय लावला का ई e एस प्रत्यय लावला कारण स्पेलिंगमध्ये शेवटी सी एच आहे मॅच हा सुद्धा तसाच शब्द आहे मॅच म्हणजे सामना काय होईल सांगा मग ह्याचं सा अनेक वचन एम ए टी सी एच ई -E एस मॅचेस बरोबर लक्षात येतं नियम आणि शेवटी एक्स असणारा शब्द बॉक्स हा शब्द तुम्हाला माहिती आहे बॉक्स म्हणजे पेटी अनेक वचन बॉक्सेस बी ओ एक्स ई -E एस ई एस हा प्रत्यय लागतोय लक्षात घ्या फॉक्स हा सुद्धा शब्द आहे फॉक्स म्हणजे कोल्हा याचं अनेक वचन काय होईल फॉक्सेस ई एस प्रत्यय लागला पण यामध्ये एक्स शेवटी असणाऱ्या शब्दांमध्ये एक शब्द आहे ओ, ओक्स ऑक्स ऑक्स म्हणजे बैल तर याचं अनेक वचन मात्र ऑक्सेस असं होत नाही तर हा शब्द अपवाद म्हणून तुम्ही लिहा अपवाद अपवाद म्हणजे जिथं नियम पाळला जात नाही इथं ऑक्सचा नियम शेवटी एक्सचा जो नियम आहे तो इथं ऑक्स या शब्दात पाळला जात नाही ऑक्सचं अनेक वचन होतं ऑक्झन ऑक्सेस होत नाही तर हा होता दुसरा नियम काय शब्दाच्या शेवटी नामांच्या शेवटी एस एस एच सी एच आणि एक्स ही अक्षरे आली तर त्यांचं अनेक वचन करताना शेवटी कोणता प्रत्यय लावायचा ई एस ही काही उदाहरणं आपण घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या मनानं अशी आणखीन उदाहरणं शोधू शकता पण यासाठी डिक्शनरीची मदत तुम्ही जरूर घ्या कारण उदाहरण लिहिण्याच्या प्रयत्नात बरीचशी मुलं काय करतायत चुकीचे शब्द मला लिहून पाठवतायत मग त्या प्रत्येकाचं बरोबर का, बरो बर का चुकलं आहे ते मी तपासून त्यांना सांगू शकत नाही खूप जणांचे मला मेसेज येत असतात त्यामुळं प्रत्येकाचा मेसेज व्यवस्थित वाचला जाईलच असं नाही त्यामुळं तुम्ही उदाहरणं घेतानाच त्यांचं स्पेलिंग व्यवस्थित तपासून मगच ते लिहायचं आहे ओके आता आपण पुढचा नियम बघूया ओचा नियम यामध्ये दोन प्रकार पडतील ओच्या आधी काही येत आहे त्याच्यावर पुढं कोणता प्रत्यय लागणार ते अवलंबून आहे पहिला नियम काय सांगतो आहे म्हणजे आपला तसा तिसरा नियम नामाच्या शेवटी ओ हे अक्षर असेल व त्यापूर्वी स्वर असेल आता तुम्हाला इंग्रजीतले स्वर कोणते ते माहिती आहे ए आय ओ यू हे स्वर आहेत जर ओ हे अक्षर शेवटी असेल पण त्या ओच्या आधी स्वर जर असेल तर त्या शब्दाचं अनेक वचन करताना एस प्रत्यय लागतो आणि जर नामाच्या शेवटी ओ आहे पण त्या ओच्या आधी व्यंजन असेल इथं हे स्वर सोडून उरलेले सगळे शब्द इंग्रजीतली सव्वीस अक्षरं त्यातले हे पाच स्वर ते वगळून उरलेली एकवीस व्यंजनं ओच्या आधी त्यातलं कोणतंही व्यंजन आलं तर त्याचं अनेक वचन करताना त्या शब्दाला ई एस प्रत्यय लावायचं आहे आता आपण काही उदाहरणं बघूयात नामाच्या शेवटी ओ पाहिजे पण त्याच्या आधी स्वर असला पाहिजे अशी काही उदाहरणं बघूयात जसं की ऑडिओ व्हिडिओ रेशो हा शब्द आहे ऑडिओ तुम्हाला माहिती आहे ऑडिओ व्हिडिओ हे शब्द माहिती आहेत रेशो म्हणजे काय रेशो म्हणजे गुणोत्तर गणितातला शब्द आहे हा आणि आणखीन एक उदाहरण घेऊयात कुकू कुकू म्हणजे कोकिळ कोकिळ पक्षास कुकू असं म्हणतात तर या सर्व शब्दांचं वैशिष्ट्य काय आहे शेवटी ओ आहे पण त्या ओच्या आधी स्वर आहे इथं आय हा स्वर आहे इथं ई हा स्वर आहे इथं आय हा स्वर आधी आला आहे आणि इथं ओच्या आधी ओ हाच स्वर आला आहे तर यांचं अनेक वचन करताना फक्त एस प्रत्यय लावायचा मग ऑडिओचं अनेक वचन होईल ऑडिओज एस प्रत्यय फक्त लागला व्हिडिओचं अनेक वचन होईल व्हिडिओज फक्त एस प्रत्यय लागला रेशोचं अनेक वचन रेशोज फक्त एस प्रत्यय आणि कुकूचं अनेकवचन कुकूज एस प्रत्यय काहीजण या शब्दाचा उच्चार ककू असा पण करतात बरं का पण तुम्ही जर ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ह्याचा है, उच्चार चेक केला तर तो कुकू असा तुम्हाला आढळून येईल आपल्या शिक्षकांनी आपल्याला जसं शिकवलेलं आहे तेच आपल्या डोक्यात राहिलेलं असतं कुकू म्हणा किंवा ककू म्हणा काही फरक पडणार नाही पण जे इंग्रजांकडून उच्चार आलेले आहेत शक्यतो ते प्रमाण मानून त्याप्रमाणे आपण उच्चार करायला शिकलं पाहिजे इथं पुढचा नियम बघूयात ओचा ओ शेवटी येत आहे पण त्याच्या आधी व्यंजन पाहिजे स्वर नको अशा वेळी अनेक वचन करताना इयस हा प्रत्यय लावायचा आता याची उदाहरणं आपल्याकडं बरीच शेत मँगो मँगो शेवटी ओ आहे पण ओच्या आधी जी हे व्यंजन आहे मग याचं अनेक वचन कसं होईल मूळ शब्दाला ई एस प्रत्यय लावायचा ठीक आहे दुसरा शब्द पोटॅटो पोटॅटो म्हणजे बटाटा याचं अनेक करताना काय होईल पी ओ टी ए टी ओ ई एस ई एस का प्रत्यय लावला कारण इथं ओच्या आधी व्यंजन आहे स्वर नाही त्यानंतर आणखी कोणता शब्द घेता येईल टोमॅटो सुद्धा आहे बघा टोमॅटो टोमॅटोज त्यानंतर हिरो हा शब्द आहे हिरो हा शब्द सुद्धा आपण घेऊ शकतो हिरो हिरोज पण या नियमाला काही अपवाद आहेत बरं का आपण मघाशी पण अपवाद पाहिले या नियमाला सुद्धा काही अपवाद आहेत म्हणजे जिथं हा नियम पाळला जात नाही फोटो हा शब्द आहे फोटो आपण फोटो काढतो ना फोटो तर त्याचं अनेक वचन करताना आता मूळ शब्दात ओच्या अधिव्यंजन आहे नियमानुसार अनेक वचन करताना ई एस प्रत्यय यायला पाहिजे पण इथं ई एस हा प्रत्यय नाही फक्त एस हा प्रत्यय लावला जातो फोटोज त्यानंतर लोगो हा एक शब्द आहे बघा लोगो कंपनीचे लोगो असतात बघा तर या लोगोचं अनेकवचन करताना ओच्या आधी जी हा जी व्यंजन आहे पण आपण ई एस प्रत्यय लावणार नाही इथं सुद्धा याचं अनेकवचन होताना लोगोज असं होतं तर ओचे दोन्ही नियम तुम्ही लक्षात घ्या यानंतर आणखीन पुढचा आपण नियम शिकणार आहोत आता यानंतर आपण वायचा नियम बघणार आहोत वायचा नियम काय सांगतो दोन नियम आहेत वायचे नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल आणि त्यापूर्वी स्वर असेल पुन्हा एकदा लक्षात घ्या आपले स्वर आहेत ए आय ओ यू हा इकडचा नियम आहे स्वरांचा इकडचा आहे व्यंजनांचा वायच्या आधी जर स्वर आला तर त्याचं अनेक वचन करताना त्या शब्दाचा नामाचं अनेक वचन करताना एस हा प्रत्यय लावला जातो जसं की बॉय हा शब्द आहे त्याचं अनेक वचन होतं बॉईज तसंच टॉय हे हा एक शब्द आहे त्याचं अनेक वचन होतं टॉईज आपण काय करतोय फक्त एस प्रत्यय लावतो आहे एसच एस प्रत्यय का लावतो लावतोय कारण वायच्या आधी ओ हा स्वर आहे या दोन्हीमध्ये पण स्वर आधी आलेला आहे यानंतर आणखीन एक शब्द आहे डे डे म्हणजे दिवस इथं पण वायच्या आधी ए हा स्वर आलाय आहे याचं अनेक वचन करताना डी ए वाय एस डेज असं होईल त्यानंतर की हा शब्द की म्हणजे चावी त्या, त्याचा त्याचं अनेक वचन होईल कीज आणि असेच दोन शब्द तुमच्या ओळखीचे आहेत मंकी आणि डॉंकी तर यांचं अनेक वचनसुद्धा फक्त एस प्रत्यय लावून करायचं एम ओ एन के ई -E वाय मंकी त्याचं अनेक वचन मंकीज आणि -E डी ओ एन के ई वाय डॉंकी डॉंकी म्हणजे गाढव हो, त्याचं अनेक वचन डॉंकीज आता वायच्या आधी जर स्वर असेल तर काय होईल जेव्हा नामाच्या शेवटी वाय हे अक्षर येते तेव्हा आणि त्या वायच्या आधी व्यंजन येतं जेव्हा व्यंजन येतं तेव्हा वाय काढून टाकायचा आणि आय ई एस हा प्रत्यय लावून त्या शब्दाचं अनेक वचन करायचं आहे बघा नेमकं काय करायचं आहे जेव्हा शब्दाच्या शेवटी नामाच्या शेवटी वाय येतं आणि वायच्या आधी व्यंजन येतं तेव्हा त्या स्पेलिंगमधलं वाय काढून टाकायचं आणि आय ई एस म्हणजे वायच्या जागी आय लिहायचा आणि ई एस प्रत्यय लावायचा उदाहरणं बघूयात आपण स्टोरी स्टोरी म्हणजे गोष्ट इथं वायच्या आधी आर हे व्यंजन आहे व्यंजन जर आलं तर आपण काय करणार आहोत अनेक वचन करताना वाय काढून टाकायचं म्हणजे हे बघा एस टी ओ आर राहिलं वाय नाही लिहायचं आणि काय करायचं ई एस -E लिहायचं म्हणजे तसं पाहिलं तर आपण हा नियम असाही सांगू शकतो की वायच्या जागी आय लिहायचं हे बघा आर नंतर वाय आहे तर त्याच्या ऐवजी आय लिहायचं आणि इयस प्रत्यय लावायचा तुम्ही दोन्ही पद्धतीनं हा नियम सांगू शकता दुसरा शब्द सिटी सिटीमध्ये पण शेवटी वाय आहे पण त्याच्या आधी टी हे व्यंजन आहे मग काय करायचं सिटीतलं वाय काढून टाकायचं आणि आय ई एस प्रत्यय लावायचा सिटी म्हणजे शहर सिटीज म्हणजे अनेक शहरे आणखीन एक शब्द फॅमिली फॅमिली हा शब्द घेऊया या शब्दात वाय आणि त्याच्या आधी व्यंजन आहे काय करणार मग आपण वाय काढून टाकायचा वाय लिहायचं नाही वायच्या जागी आय लिहायचं आणि ई एस प्रत्यय लावायचा आणखीन एक शब्द असाच आहे लेडी लेडी म्हणजे स्त्री इथं वाय काढून टाकू आणि ई एस e, लिहून त्याचं अनेक वचन करू लेडीचं अनेकवचन, लेडीज तसंच आणखी एक शब्द घेऊया आपण बी ए बी वाय बेबी बेबी म्हणजे लहान तानं बाळ तर याचं अनेकवचन करताना वाय काढून आय ई e, एस प्रत्यय लावायचा बी ए बी आय ई एस तर हा झाला वायचा नियम आता आपण आणखीन पुढचा नियम बघूयात आता पुढचा जो नियम आहे तो आहे एफ किंवा एफ चा जर शब्दाच्या शेवटी नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई ही अक्षर आली तर त्याचं अनेक वचन करताना एफ किंवा एफ ई काढून टाकायचं पहा हा नियम काय आहे शेवटी एफ किंवा एफ ई आलं तर ते काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी फक्त व्ही ई एस असं लिहायचं ओके आपण काही उदाहरणं बघूयात लीफ हा शब्द आहे एल ई ए एफ लीफ म्हणजे पान याचं अनेक वचन करताना एफ काढून टाकायचं म्हणजे काय राहील एल ई -E ए आणि काय लिहायचं व्ही ई -E एस लिहायचं म्हणजे लिफचं अनेक वचन झालं लिव बघा नियम लक्षात येतोय का एफ असो किंवा ई असो आता एफ ईचा एक शब्द घेऊयात आपण नाईफ नाईफमध्ये ई येतं तर ते ई काढून टाकायचं काय राहील के एन आय एवढंच राहील एफ ई काढून टाकायचं आणि काय लिहायचं व्ही ई एस नाईव्ज नाईफ म्हणजे चाकू नाईव म्हणजे अनेक चाकू लीफ म्हणजे पान लिव म्हणजे अनेक पाने थीफ हा पण शब्द आहे टी एच आय ई एफ थीफ थीफ म्हणजे चोर अनेक चोर करायचं असेल तर काय होईल एफ काढून टाकायचं टी एच आय ई आणि व्ही ई एस जोडायचं लक्षात येत आहे पुढचा शब्द असा घेऊयात वाईफ यात एफ ई आहे ते काढून टाकू आणि सॉरी एफ ई एफ काढून टाकायचंय आणि व्हीई एस लिहायचं आहे वाईफचं अनेक वचन होईल वाईव हे शब्द लक्षात आले का बघा यासारखा आणखीन एक शब्द आहे काफ काफ म्हणजे गाईचं पिल्लू याचं अनेक वचन काय होईल एफ काढून टाकायचं आहे सी एल एफच्या जागी काय येईल व्ही ई -E एस येत आहे का लक्षात तसंच हाफ हा शब्द घेतला एच एल एफ हाफ आता हाफमध्ये एफ काढून टाकायचं आणि व्ही ई एस -E लिहायचं लक्षात आहे आता या नियमाला काही अपवाद आहेत या अपवादांकरता काही नियम नाही की असं काही जसं आपण ओसाठी पाहिलं वायसाठी पाहिलं आधी स्वर व्यंजन असेल तर असं काही नियम नाही पण ते अपवादात्मक शब्द जे आहेत त्यांचं अनेक वचन कसं होतं ते बघूयात क्लिफ क्लिफ म्हणजे डोंगरकडा उंचावरती डोंगराच्या वर उंचावरती जाऊन एकदम असा खाली कडा जो असतो त्याला क्लिफ म्हणतात तर हे झाली क्लिफ ओके तर त्याचं अनेक वचन करताना क्लिफ्स करायचं तसंच दुसरा शब्द आपण घेऊयात चीफ चीफचं अनेक वचन करताना काय नाही एस लावायचं फक्त चिप्स शेफ हा पण शब्द आहे शेफ आता ह्याचं सी एच ई एफ असं स्पेलिंग असलं तरी त्याला चेफ नाही म्हणायचं शेफ असा उच्चार करायचं शेफ म्हणजे मुख्य आचारी मोठ्या हॉटेलांमधला जो मुख्य आचारी असतो जेवण बनवणारा त्याला शेफ म्हणायचं त्याचं अनेक वचन शेफ्स इथं एस काढून एफ काढून व्ही ई एस लावायचं नाही आणखीन एक शब्द आपण घेऊयात बिलीफ बी ई एल आय ई एफ बिलीफ म्हणजे एखादी मनात दृढ असणारी गोष्ट ज्यावर आपला ठाम विश्वास आहे अशी गोष्ट तर अशी एकच गोष्ट असेल असं काही नाही अनेक गोष्टी असतील की ज्या आपल्या मनात एकदम ठाम हे असंच असतं विश्वास आहे आपला अशा गोष्टी त्याचं अनेक वचन होईल बिलीफ्स इथं एफचं व्ही ई एस करायचं नाही आता एक वेगळा शब्द तुम्हाला सांगतो खूफ हा शब्द आहे हूफ म्हणजे खूर किंवा घोड्याचं गाईचं जे पाऊल असतं त्याला खूर म्हणतो आपण खूर घोड्याची जी त्याला आपण टापा पण म्हणतो बघा तर याचं अनेक वचन हूप्स पण होतं आणि हूज पण होतं दोन्ही शब्द शब्दप्रयोग इंग्रजीमध्ये आढळलेले आहेत एफ काढून व्ही एस असा पण काही ठिकाणी प्रयोग केलेला आहे अनेक वचन केलेलं आहे आणि काहीही न करता फक्त एस लावून पण अनेक वचन केलेलं आहे पण या हूफप्रमाणं रूफ हा एक शब्द आहे पण याचं अनेक वचन करताना रूफ्स असंच होतं बरं का रूफ या शब्दाचं अनेक वचन रूफ्स असंच होतं पण हूफचं अनेक वचन हुप्स पण होतं आणि हूज पण होतं असं का आहे या संदर्भात मला तरी किमान माहिती नाही पण हे दोन्ही शब्द वापरले जातात अनेकवचनी रूपं वापरली जातात ठीक आहे काही शब्दांचं अनेक वचन करताना त्या शब्दात असणारे जे स्वर आहेत फक्त त्यांच्यात बदल करून त्यांचं अनेकवचन केलं जातं आपण उदाहरणं पाहूया मॅन हा शब्द आहे त्याचं अनेक वचन होतं मॅन ए हा स्वर आहे फक्त आपण तो बदलला एचं ई केलं तसंच वुमन हा शब्द आहे त्याचं अनेक वचन वुमेन होतं एच्या जागी ई येतं त्यानंतर टूथ हा शब्द आहे टूथ म्हणजे दात याचं अनेक वचन पीथ असं होत, हे डबल ओ जाऊन डबल ई लिहिलं जातं तसंच आणखीन एक शब्द आहे फूट फूट या शब्दाचं अनेक वचन होतं फीट फूट म्हणजे एक पाऊल फीट म्हणजे अनेक पावले त्यानंतर गूज हा एक शब्द आहे गुज म्हणजे हंस तर याचं अनेक वचन करताना फक्त मधले स्वर बदलले जातात गीज काही शब्दांची अनेक वचनी रूप करताना या नियमांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं होतात काही अशी मोजकी उदाहरणं आपण बघूयात फोकस हा शब्द आहे इथं लिहतो फोकस फंगस आणि रेडियस हे तीन शब्द पहा या तीन शब्दांच्या शेवटी यू एस आलेला आहे फोकस म्हणजे आता हा शब्द प्रकाशाशी संबंधित आहे जिथं प्रकाश एकत्र येतात असं ठिकाण म्हणजे फोकस तर याचं अनेक वचन करताना यू एस कट होतं आणि त्याच्याऐवजी आय येतं जे हे फोकाय असं होतं हे आहे फंगस फंगस म्हणजे बुरशी तर याचं अनेक वचन होतं फंगाय, यू एस जाऊन फक्त आय लिहिलं जातं आणि त्याचं अनेक वचन होतं तर रेडियस म्हणजे त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या, तर यामध्ये सुद्धा यू एसच्या ऐवजी आय लिहिलं जातं आता इथं शेवटी डबल आय येतं का बरं डबल आय येतं तर रेडियस या शब्दातच मुळात यू एसच्या आधी एक आय आहे आणि अनेक वचन करताना आपण ह्या यू एसचं पण आय करतो आहे त्यामुळं रेडियस या शब्दाचं अनेक वचन होताना आय असं होतं काही आणखीन वेगळे शब्द आहेत जसं की लाारव्हा लार्वा, लार्वा म्हणजे आळी याचं अनेक वचन हा शब्द तसाच राहतो आणि फक्त त्याला ई लागलं जातं अल्गा हा एक शब्द आहे शेवाळाचा तंतू अल्गा म्हणजे अनेक शेवाळं असतील तर ते होतं अल्गी मूळ शब्दाला फक्त ई जोडलं की त्याचं अनेक वचन झालं फॉर्म्युला हा एक शब्द आहे फॉर्म्युला म्हणजे सूत्र तर याचं अनेक वचन होतं फॉर्म्युली मूळ शब्द तसाच लिहून फक्त शेवटी ई लिहिलं जातं आता यापेक्षाही आणखीन काही शब्द ज्यांची अनेक वचनं अनियमित आहेत असे बघूयात इंडेक्स हा शब्द आहे इंडेक्स म्हणजे घातांक तर याचं अनेक वचन होतं इंडायसेस ई एक्स जातं आणि आय सी ई एस असं होतं त्यानंतर चाईल्ड हा शब्द तुम्हाला माहीत आहे चाईल्ड म्हणजे लहान मुलगा लहान मुल लहान मुल म्हणजे चाईल्ड मुलगा असो मुलगी असो चाईल्ड आपण म्हणू शकतो त्याचं अनेक वचन होतं चिल्ड्रेन त्यानंतर माऊस हाही एक शब्द तुम्हाला माहीत असेल माऊस म्हणजे उंदीर याचं अनेक वचन माईस असं होतं एम आय सीई -E. यांच्यामध्ये कोणताही नियम नाही या तीन शब्दांमध्ये आता आणखीन एक शब्द आपण असा अनियमित अनेक वचनाचा बघू क्रायसिस आणि ओयासिस हे दोन शब्द यांचं अनेक वचन एकाच पद्धतीत होतं क्रायसिस म्हणजे एखादं संकट समस्या तर याचं अनेक वचन करताना ह्या शेवटच्या आय च ई एस होतं क्रायसेस म्हणजे फक्त हा आय जो आहे त्याच्याऐवजी ई आलं पुढचं एस तसंच राहिलं ओएसिस ओएसिस म्हणजे वाळवंटातली हिरवळ तर याचं अनेक वचन करताना सुद्धा इथं ओएसेस असं होतं तर या पद्धतीनं शब्दांचं अनेक वचन केलं जातं काही शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन तसंच राहतं म्हणजे अनेक वचन करताना त्यात काही बदल होत नाही जसं की डी दी, डियर हा शब्द आहे डिअर म्हणजे हरिण तर त्याचं अनेक वचन डिअर असंच राहतं त्यानंतर शीप हा शब्द आहे मेंढी त्याचं अनेक वचन शीप असंच राहतं आणि सीझर हा शब्द आहे सिझर्स म्हणजे कात्री हा मुळातच सीझर्स असाच तो शब्द आहे कात्रीच्या दोन भागांना मिळून सीझर्स असं म्हणायचं आणि ते एकत्र आले तरच कात्री बनते त्यातलं एक एक भाग एक तुकडा घेऊन कात्री बनवू शकत नाही त्यामुळे त्याला सिझर्स असंच म्हणतात आणि याचं अनेक वचन सिझर्स असंच राहतं काही शब्द यापेक्षा वेगळे आहेत आता पीपल हा जर शब्द तुम्ही विचारात घेतला पीपल म्हणजे जनता जनता म्हणल्यावरती एक मनुष्य असू शकतो का नाही जनता हा शब्दच मुळात अनेक आहे म्हणजे पीपल हा शब्द मुळातच अनेक लोकांच्या समुदायाला उल्लेखण्यासाठी वापरलेला आहे पण हा शब्द पूर्ण बहुवचनात जरी असला तरी कधीकधी पीपल्स असा वापरला ते ते वा वा पीपल्स शब्द वापरला जातो ते कधी ते सांगतो जेव्हा एकाच देशाची जनता आहे एकाच राज्याची जनता आहे एकाच प्रांताची जनता आहे तेव्हा पीपल हा शब्द वापरला जातो पण वेगवेगळ्या प्रांताचे लोक एकत्र आलेत वेगवेगळ्या वे वे राज्यांमधले लोक एकत्र आलेत किंवा वेगवेगळ्या देशांमधले लोक एकत्र आलेले आहेत तर मात्र याचं पीपल्स असं अनेक वचन होतं म्हणजे पीपल ऑफ इंडिया असं म्हटलं तर भारताचे लोक असं होईल पण पीपल्स ऑफ इंडिया अँड चायना भारत आणि चीनचे लोक एकत्रितरित्या त्या त्या त्यांचा उल्लेख करायचा असेल तर पीपल्स ऑफ इंडिया अँड चायना असं म्हणावं लागेल त्याच पद्धतीनं ग्रेन हा एक शब्द आहे ग्रेन म्हणजे धान्य आता धान्याचा एक कण असला तरी त्याला ग्रेन म्हणायचं अनेक कण उंजळभर ज्वारी आहे त्यालासुद्धा तुम्ही ग्रेन असं म्हणू शकता पण म्हणजे ह्या शब्दाचं एक वचन ग्रेन आहे अनेक वचन पण ग्रेन आहे पण कधी एकाच प्रकारचं धान्य असेल तर पण वेगवेगळ्या प्रकारचं धान्य म्हणजे ज्वारी आहे गहू आहे तांदूळ आहेत तर त्यांना एकत्रितरित्या ग्रेन्स असं म्हणावं लागतं म्हणजे अनेक वचनात एस कधी लावला जातो हे लक्षात घ्या हे काही अपवादात्मक शब्द आहेत असंच फ्रूट या शब्दाच्या बाबतीतसुद्धा आहे फ्रूट म्हणजे फळ एकाच प्रकारची अनेक फळं असतील तर त्याचं अनेक वचनीय रूप फ्रूट असंच वापरलं जातं परंतु जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत तेव्हा म्हणजे आंबा आहे डाळिंब आहे सीताफळ आहे बोर आहे तर त्या सगळ्यांना मिळून फ्रूट्स म्हणायचं आणि एकच फळ आहे आंबा हेच फळ आहे पण जास्त आहेत जास्त आंबे आहेत तर त्याला फ्रूटचं फ्रूट्स नाही करायचं फ्रूट असंच म्हणायचं एकाच जातीची फळं असतील तर त्याचं अनेक रूप फ्रूट असंच राहतं पण वेगवेगळ्या जातीची फळं असतील तर त्याचं अनेक वचन फ्रूट्स असं केलं जातं हाच नियम फिश या शब्दाच्या बाबतीतसुद्धा आहे फिश म्हणजे मासा एकाच जातीचे सगळे मासे असतील तर याचं अनेक वचन फिश असंच राहतं पण वेगवेगळ्या जातीचे मासे जर एकत्र असतील तर त्याचं अनेक वचन फिशेस असं केलं जातं तर पहा हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु सगळे नियम एकत्रितरित्या एकदाच शिकलात तर तुम्हाला पुढं गणित सायन्स या विषयांमध्ये अडचण येणार नाही हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तुम्ही यातले सगळे नियम नीट समजून घ्या जर कुठल्या नियमाबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता हे सगळे नियम लक्षात ठेवा याची जी दिलेली आहेत उदाहरणं ती सगळी वहीत व्यवस्थित लिहा नियम लिहून त्याच्याखाली उदाहरण लिहायचं आता इथं मी नियमच लिहिलेला नाही आहेत तर तुम्ही एवढंच हेडिंग टाकू शकता की अनियमित रूपे हुँ? तर आपण इंग्रजी भाषेतले सगळे जे काही एकवचनाचे अनेक वचन करण्याची जी काही पद्धती जेवढ्या काही होत्या त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत तुम्हाला जे काही शिकवले ते क्लिअर झालेलं असेल अशी अपेक्षा करतो काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला विचारा किंवा एखाद्या चांगल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये तुम्ही मी जे सांगतो आहे त्याची खात्री करून घ्या ओके इथंच थांबूयात बाय बाय